नमस्कार। ध्यान साधनेच्या दिशेनेच आपण का जायचं असा बऱ्याच लोकांचा आग्रह असतो आणि आम्हाला नाही बसायचं एका जागेला। त्याचं कारण एक आहे की एक पहिलं कारण असू शकतं की त्यांना त्यांच्या नशिबानं त्यांना भरपूर मिळालेलं आहे किंवा त्यांना कुठलाही त्रास न घेता जगायचं आहे, त्यांना सर्व काही सहज मिळवायचं आहे, मग ते आयतं असेल किंवा बिना कष्टाचं असेल। हा मुद्दा अत्यंत विचार करण्यासारखा आहे, पण काही समाजामधले लोक आहेत, काही कुटुंबामधले लोक आहेत, ते प्रयत्नशील आहेत आणि प्रयत्न कोणत्या दिशेने करतात, उपासना करतात, व्रत वैकल्य करतात। व्रत वैकल्य करू नका असा माझी सूचनाही नाही आणि मला असा सल्लाही नाही आहे, पण व्रत वैकल्य आपण जर स्वीकारली तर आपण त्यात गुंतून बसतो आणि मग व्रत वैकल्य करत असताना आपण अमुक एखादी गोष्ट केली का आपल्याकडून आणि उपासनेच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी नको त्या मोहामध्ये आपण अडकत बसतो। व्रत वैकल्य करायची ना हरकत नाही, पण ती सहज झाली पाहिजे। मनावरती बंधन असणं आवश्यक आहेच, पण तो ताण येता कामा नये। त्या साच्यामध्ये सगळं बसून आपल्याला जीवन जगणं जर असंही होत असेल तर मग शेवटी शेवटी आपल्या देहालाही त्रास होतो आणि आपल्या मनावरही ताण येतो। आणि हे सगळं टाळण्यासाठी ध्यान साधना अतिशय उत्तम आहे। ध्यान साधनेमध्ये अशा अटी शर्ती फारशा नाही आहेत, बस तुम्ही स्वाभाविक श्वसन शिकून घ्या, नित्य नियमानं प्राणायामाचा अभ्यास करा आणि बस 10 मिनिटं एका जागेवरती शांत बसण्याचा प्रयत्न करा। सुरुवातीला जसे जसे दिवस जातील, तुमच्यामध्ये नियमितपणा जर असेल तर तुम्हाला निश्चित प्रगती दिसेल। माझ्या अंदाजाने आणि माझ्या अनुभवाने जर तुम्ही नित्य साधना करत असाल, नित्य ध्यानासाठी बसत असाल, तर 20 ते 25 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। साधारणपणे तुम्ही रोजच्या रोज जर ध्यान साधना करत असाल तर 21 दिवसानंतर तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतेच, पण ती नित्यनियमानं केली पाहिजे। माझा ध्यान साधनेचा आग्रह नाही, तुम्ही ध्यान साधना करावी अशी माझी विनंती आहे, की जेणेकरून व्रतवैकल्यात अडकल्यानंतर आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळण्याच्या ऐवजी मानसिक ताणच वाढत जातो, मग त्या अशा व्रतवैकल्याचा उपयोग काय? आणि अशी व्रतवैकल्य ठराविक कालापर्यंतच करावी, त्याला कालमर्यादा असावी। कुठलाही उपास सहज झाले पाहिजे, कुठलंही व्रतवैकल्य ठराविक मर्यादेमध्ये समाप्त झालं पाहिजे, नाहीतर आपल्या आरोग्यावरती जर त्याचा परिणाम होणार असेल तर ऑफकोर्स आपल्या मनावरती सुद्धा परिणाम होणार आणि मग आपलं जे उद्दिष्ट आहे, आपली जी इच्छा आहे, ती इच्छा या मार्गानं पूर्ण करण्यामध्ये मग विलंब लागतो। असं होऊ नये म्हणून मी नेहमी सर्व साधकांना, सर्व लोकांना ध्यान साधनेचा आग्रह करतो की तुम्ही ह्या मार्गाने जा। आम्ही असं बिलकुल म्हणत नाही की तुम्ही अमुक अमुक एखादी गोष्ट खाऊ नका, पथ्य पाळा, बस तुम्ही शाकाहारी राहा, योग्य वेळी आहार करा, योग्य निद्रा घ्या आणि नियमितपणे साधना करा। बघा तुम्ही हा प्रयत्न करून आणि याबद्दल मला जरूर कळवा।